श्री महालक्ष्मी संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात मान्यवरांची उपस्थिती सत्कार समारंभ। कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री महालक्ष्मी क्रेडिट संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कागले होते। संचालक दगडू नाईक यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले। यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला। ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर, बिरेश्वर संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील, पद्मराज मानगावे यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना बाळासाहेब कागले म्हणाले, संस्थेने एक वर्ष पूर्ण केले आहे। एक वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामे केली आहेत। त्याचबरोबर संस्थेच्या वतीने विविध कर्ज योजना सुरू केले आहेत। ठेवीदार, कर्जदार, सभासद, हितचिंतक यांच्या विश्वासामुळेच आपण चांगले काम करू शकलो आहे। येणाऱ्या वर्षभरात संस्थेची स्वतःची इमारत बांधण्याचा निर्धार केला आहे। यासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाजीराव मोरडे, संचालक राहुल कागले, अरुण मोरडे, युवराज कागले, मानव जगताप, सचिन नाईक, रजनी पाटील, महादेव पंढरे, तात्यासो कागले, अनिल कोंडेकर, युवराज खोत, निशांत हुच्चे, अक्षय पाटील, स्नेहाली हुच्चे यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्रामस्थ उपस्थित होते। ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे। एक वेळा अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका निपाणी।